एवढं पाठवून सचिन अरे हो ढकल गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये सर्व माझ्या पत्रकार बंधू भगिनींचं देखील मला मोलाचं सहकार्य लाभलं. ज्या ज्या चांगल्या गोष्टी माझ्या प्रभागासाठी मी करत होतो ते तुम्ही जनतेसमोर या शहरासमोर मांडत होते, त्यामुळं त्या ठिकाणी देखील माझा नावलौकिक वाढला, त्यातून मला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं प्रथमतः सर्व माझ्या पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत. आज या महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान होत असताना मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. पिंपरी चिंचवड शहर हे एक औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. ही नगरी कष्टकऱ्यांची नगरी आहे आणि मी देखील एक रिक्षा चालवलेला आहे, त्यामुळं मलासुद्धा माहीत आहे की कष्टकऱ्यांची भूमिका काय असते किंवा त्यांच्या हाल अपेष्टा काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, या शहराचा सर्वांगीण विकास करत असताना अगदी सर्वसामान्य व्यक्तीपासून तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत तो विकास पोहोचवण्याचं काम सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या योजना ज्या असतील त्या सर्व योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि या शहरामध्ये या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. हे प्रयत्न करण्यासाठी मग मी या शहर लेवलवर या शहरा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री